नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने आज भारत बंद पुकारण्यात आला आहे. गेल्या 12 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या 5 बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज 8 डिसेंबरला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. केंद्र सरकारने चर्चेविना अंमलात आणलेल्या जाचक कृषी कायद्यांविरोधात तीव्र आंदोलनासाठी शेतकरी संघटनांनी देशभरात आज राष्ट्रव्यापी भारत बंद पुकारला आहे. दरम्यान या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे. विशेषतः महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारतर्फे शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदच्या या आंदोलनाला पनवेलमध्ये देखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतोय. पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने केली. आजच्या या भारत बंदला पनवेलच्या व्यापारी वर्गाने देखील दुकाने बंद करून आपला पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी रायगड जिल्हा शिवसेनेचे सल्लागार बबनदादा पाटील यांच्यासह कामगार नेते महेंद्र शेठ घरत, आरसी घरत, पनवेल महानगरपालिका विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, गणेश कडू, शिवसेना जिल्हा प्रमुख शिरीष घरत, लतीफ शेख, परेश पाटील, हेमराज म्हात्रे, आर डी घरत, किरण पवार, शशिकला सिंग आदींसह महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. वादळवारा लाईव्ह साठी साहिल रळेकर सह शंकर वायदंडे, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.